नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव अर्जुन दिनकर पाटील, मुक्काम पोस्ट मौजे तासगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। या ठिकाणी आपण बीज प्रक्रिया कशी करायची सोयाबीनच्या पिकावर हे या ठिकाणी आपण प्रात्यक्षिक करत आहोत। या ठिकाणी माझ्यासमोर 1 किलो सोयाबीनचं बियाणं आहे आणि ह्याच्या प्रक्रिया करण्यासाठी माझ्याजवळ या ठिकाणी रायझोबियमचं या ठिकाणी जैविक असं या ठिकाणी खत आहे। त्याचबरोबर माझ्याकडे RCFचं बायोला हे देखील द्रवरूप खत आहे। आता या ठिकाणी आपण अशी प्रक्रिया करायची आहे की यातील एक काळेज पेटीचं टोपण म्हणजे साधारणपणे 25 ग्रॅम इतका आपण या ठिकाणी हे रायझोबियमचं जीवाणूखत घ्यायचं आहे। आता या ठिकाणी मी घेतलेलं आहे, या ठिकाणी मी आता हे ह्या बियाण्यावर अलगदपणे असं या ठिकाणी मी आता पसरत आहे। तर या पद्धतीने आपण ते हळूवारपणे सर्वत्र बियाण्याला लागल अशा प्रकारे आपण हे पसरून घ्यायचं आहे। आता हे पसरल्यानंतर हे सर्वत्र या ठिकाणी पडावं अशा प्रकारनं व्यवस्थित हलक्यात आणि टाकायचं आहे। हे घेतल्यानंतर आपल्याला RCFचं बायोला हे द्रवरूप या ठिकाणी आपलं खत घ्यायचं आहे। आता हे या ठिकाणी 25 मिली होईल इतकं या ठिकाणी आपण घ्यायचं आहे। आता मी या ठिकाणी 25 मिलीग्रॅम असं या ठिकाणी घेत आहे। मी या ठिकाणी आता 25 मिलीग्रॅम या ठिकाणी घेतलेलं आहे। आता हे सुद्धा या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे सर्वत्र या बियाण्याला लागल अशा प्रकारच्यावर साधारणपणे हलक्या हातानं शिंपडून घ्यायचं आहे। ही शिंपडत असताना एकाच जागेला या ठिकाणी पडू नये याची काळजी घ्यायची आहे। ही बियाण्याला सर्वत्र लागावं जेणेकरून बीज प्रक्रिया चांगली होईल आणि आपल्या बियाण्याची या ठिकाणी उगवण क्षमता वगैरे बाकी इतर बाबी चांगल्या होतील। आता या ठिकाणी मी सर्वत्र हे पसरून घेतलेलं आहे। आता हे पसरल्यानंतर आपणाला ह्या मुख्य गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपण या ठिकाणी ह्या बियाणाला कोणत्याही प्रकारचा आपल्या हाताचा स्पर्श करायचा नाही आहे। तर हे बियाणं या ठिकाणी आपण हलक्या पद्धतीनं या ठिकाणी हे जे मी पोतं अंतरलेलं आहे पोतं या ठिकाणी व्यवस्थित वर खाली करून घोळून घ्यायचं आहे। करा वर खाली या पद्धतीने आता बीज प्रक्रिया होत आहे की जेणेकरून हे जे या ठिकाणी खतं टाकलेलं या ठिकाणी बरोबर या बियाण्याला लागत आहेत आणि व्यवस्थित सर्वत्र थोडं थोडं बी बघा याला लागलेलं दिसत आहे। या ठिकाणी काळा रंग येत आहे आणि बरोबर बियाण्याला प्रक्रिया होत आहे। आता या अशी प्रकारची प्रक्रिया आता पूर्ण होत आलेली आहे आणि व्यवस्थित अगदी गुण हलक्यातून घेतलेला आहे। बघा आता रंग कसा झालेला आहे। या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी दोन्ही रायझोबियम आणि बायोला बरोबर लागलेला आहे व्यवस्थित अगदी आणि अतिशय चांगली प्रक्रिया झालेली आहे। आता यानंतर हे बियाणं आपण डायरेक्ट टोकणं घ्यायचं नाही, पेरण्यासाठी घ्यायचं नाही। हे बियाणं आपण कमीत कमी 1/2 तास सावली असलेल्या ठिकाणी सोकवायचं आहे। आता हे सोकल्यानंतरच हे बियाणं आपण या ठिकाणी पेरणीसाठी त्याचा वापर करायचा आहे। आता एवढं सगळं केल्यानंतर त्याचा फायदा काय, तर निश्चितपणे याचा खूप चांगला फायदा होतो। हे बियाणं आपण शेतामध्ये पेरल्यानंतर याची उगवण क्षमता खूप चांगली वाढते। जवळजवळ 15 ते 20% नियमितपेक्षा याची उगवण क्षमता वाढते आणि अत्यंत जोमदार असं पीक होतं। दुसरी गोष्ट, या ठिकाणी आपण जैविक खताचा वापर केल्यामुळं जमिनीतील जे नत्र, स्फुरद, पालाश हे जे तिन्ही घटक आहेत याचं या ठिकाणी जेवढी मात्रा जमिनीमध्ये असते, जी रासायनिक मात्रा असते, ती व्यवस्थितपणे कार्यान्वित होते आणि पिकाच्या मुळाद्वारे ती पिकामध्ये जाते आणि ह्या पिकाची वाढ खूप चांगली जोमदार होते। याचा फायदा असा होतो, पीक अत्यंत चांगलं येतं, दर्जेदार येतं, पिकाची वाढ उंची चांगली होते आणि त्यापासून उत्पादन चांगले व्हायला मदत होते। निश्चितपणे शेतकरी बंधूंनो, आपण अशा प्रकारे बीज प्रक्रिया करा आणि निश्चितपणे आपलं उत्पादन वाढवून घ्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।